नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। प्रथा आणि परंपरा या काळाच्या ओघात मागे पडत आहेत, मात्र लासूर येथील मानाच्या गावगणपतीचे पारंपरिक पद्धतीने विधिवत विसर्जन करून ग्रामस्थांनी 129 वर्षांची परंपरा अजूनही जपली आहे। चोपडा तालुक्यातील लासूर गावात 129 वर्षांची परंपरा असलेल्या मानाच्या गावगणपती उत्सव साजरा केला जातो। लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली त्या सालापासून गावगणपतीची अविरत परंपरा सुरू आहे। माती, कापूस यांचा वापर करून गणरायाची मूर्ती साकारली जाते। सलग 129 वर्षांपासून येथील श्रीराम मंदिरात या मूर्तीची स्थापना करण्यात येते। स्थापनेच्या दिवसापासून विसर्जनापर्यंत रात्री कीर्तन भजनांचे आयोजन सार्वजनिक गावगणपती समिती तसेच श्रीराम भजनी मंडळ आणि ग्रामस्थ करतात। दरवर्षी गावगणपतीची संपूर्ण गावातून वाजत गाजत भजनांच्या तालावर मिरवणूक काढण्यात येते, परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमावलीनुसार मिरवणुका काढण्यावर निर्बंध घालण्यात आल्यामुळे साध्या पद्धतीने गणरायाचे विसर्जन करण्यात आले। गणेशोत्सवाच्या काळात गावाचे वातावरण भक्तिमय होऊन जाते। 129 वर्षापासून अविरत सार्वजनिक गाव गणपती विराजमान असतो। प्रतिवर्षी या ठिकाणी मोठ्या खेडीमेढीच्या वातावरणात एक परमार्थिक दृष्ट्या भजनी मंडळाच्या सहकार्याने वारकरी संप्रदायाची भजनं, भारूड, कीर्तन हे पूर्ण 11 दिवसपर्यंत आम्ही असे कार्यक्रम सादर करतो। प्रतिवर्षी संतांची पंगत सोबत, संतांची संगत सोबत पंगत सुद्धा असते। गावाच्या संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने मोठ्या भंडाऱ्याचे आयोजन श्री क्षेत्र नाटेश्वर मंदिरावरती होत असतं। गणपती विसर्जनाच्या एक दिवस आधी आम्ही मोठ्या अन्नदानाचा कार्यक्रम करतो। या ठिकाणी सर्व गाव हिरिरीने भाग घेत असतं। सर्व परिसरातील गाव खेडे या ठिकाणी एकत्रितर येऊन या ठिकाणी अन्नदानाच्या सुद्धा कार्यक्रमाचा आनंद घेत असतात। 129 वर्ष कसल्याही प्रकारचं विघ्न या मंडळामध्ये आलेलं नाही आहे। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।